नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे कथा कोकणातली मधला बनिकेत। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल बटनवर देखील क्लिक करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचा अपडेट तुम्हाला भेटत राहील आणि कोणतीच अपडेट तुम्ही मिस नाही करणार। तर चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तुम्ही बनिकेतला तर ओळखतच असाल, कारण यापूर्वी मी जेव्हा ससुल्याचा व्हिडिओ बनवला होता तेव्हा बनिकेतचं इंट्रोडक्शन देखील दिलं होतं। तर हा बनिकेत आधी मॉलमध्ये जॉबला होता, त्यानंतर त्याने मॉलमधला जॉब सोडला आणि गावी जाऊन राहायचं ठरवलं। गावी जाऊन त्याने व्लॉगिंग सुरू केली, कारण लहानपणापासूनच त्याला शेतीची खूप आवड होती। मागे एका इंटरव्ह्यू मध्ये त्याने सांगितलं होतं की फक्त व्लॉगिंग साठी त्याने गावी जाणं निवडलं। खरं म्हणजे ही तर खूप चांगली गोष्ट होती की व्लॉगिंग साठी का होईना, पण त्याने गावी जाऊन शेती केली। परंतु सध्या हा बनिकेत विसरला आहे वाटते की तो कोणत्या गोष्टीसाठी गावी गेला होता ते, कारण हल्ली हा बनिकेत सतत मुंबईला येत होता आणि आता तर काय त्यांनी नवीन घर घेतलंय म्हणे। नवीन घरासाठी अभिनंदन बरं का बनिकेत। आता घर घेतलंय म्हटल्यावर बनिकेतने वास्तुशांती केली आणि त्याचा व्हिडिओ काढल्याशिवाय तो कसा बरा राहील। शेवटी कंटेंटचा सवाल आहे ना, मग काय 2.5 तासाचा मस्त लांब लचक व्हिडिओ बनवला आणि युट्यूब वरती पोस्ट केला। आता मंडळी तुम्हाला लक्षात येईल हा बनिकेत आणि ससूला मित्र कशी आहेत ते, कारण यांना फक्त मेमरीज जपून ठेवायच्या आहेत। मग त्यासाठी व्हिडिओची लेंथ किती पण का वाढेना, काहीही एडिट न करता एज इट इज व्हिडिओ अपलोड करून टाकतात। ह्या बनिकेतने वास्तुशांती झाल्यानंतर लगेच चिकन मटनच्या रेसिपी देखील दाखवल्या। हा बनिकेत ना फक्त याच्या घरच्यांना कंटेंट म्हणून वापर करतो। ह्या बनिकेतच्या चॅनल वरती एकच रेसिपी असते, तीच त्याची आई बनवून दाखवते, कधी त्याची आजी बनवून दाखवते, तर कधी त्याचे पप्पा बनवून दाखवतात। अरे बनिकेत, आता 30-30 रेसिपी बघून आम्हाला देखील ती तोंडपाठ झाली आहे, बस कर। आता किती वेळ 30-30 रेसिपी दाखवत बसशील। एक तर आधीच आम्हाला त्या पत्रास्टे मालकाच्या रोज रोज थाल्या बघून कंटाळा आला आहे, त्यात तू पण रोज तेच चिकन मटनचे व्हिडिओ दाखवतो। आणि बनिकेत, जरा नवीन घरात घचाळपणा कमी कर, कसं वाटते ते? काय तुझी बनी नुसती स्टाईल मारायला आहे का? घरात जरा नीट नेटकं ठेवायचं, थोडी साधी तिला शिस्त नाही त्या मनाने। त्या ससुल्याची ससुली बरी आहे, निदान घर तरी नीट नेटकं ठेवते, बाकी तोंडाचे 12 वाजलेले असतात ती वेगळी गोष्ट आहे। बनिकेत, तू तर मागे बोलत होतास की तुमच्या लग्नाच्या वेळी बनीच्या वडिलांनी तुला विचारलं होतं की हे सगळं तू मुंबईला राहून करू शकतोस का, तेव्हा तू तर उत्तर दिलं होतंस नाही मी गावीच राहून हे सगळं करणार, कारण गावी राहून मला ऑक्सिजन भेटते। सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळात तू गावचे व्हिडिओ दाखवून लोकांची मन जिंकलीस, पण आता तू तुझे खरे रंग दाखवायला सुरू करतोयस। बनिकेत, मला असं वाटतंय तू आता तुझ्या गावाला विसरत चालला आहेस। जसं की तू बोलला होतास गावी तू फक्त व्लॉगिंग साठी गेला होता, तसंच कामापुरतं मामा ज्याला बोलतात ती हीच गोष्ट। तू फक्त व्लॉगिंग साठी गावाचा वापर करून घेतला आणि आता जसं तुझं चॅनल ग्रो झालं तसं गावाला सोडून मुंबईला राहायला यायचं ठरवलंस। दिस इज बिझनेस। आणि मागे तूच बोलला होतास की तुझ्या आईला कमरेचा त्रास आहे, तिला डॉक्टरनी बेड रेस्ट सांगितलं आहे, मग आता तुझी आई त्या एवढ्याशा गाडीमध्ये बसून मस्तपैकी कोल्हापूर फिरते, मग आता त्यांना त्रास नाही होत आहे का? की कंबर दुखी पण फक्त कंटेंटचा भाग होता। तसं तर आता जेव्हापासून किरकिरे काकूंच्या अम्ब्युलन्स ब्लॉकची पोलखोल झाली आहे तेव्हापासून लोकांना माहिती झालं आहे की तुम्ही लोक व्ह्यूज साठी कोणत्याही थराला जाऊ शकता, त्यामुळे जे काय खरं असेल तेच दाखवलंस तर जरा बरं होईल। बंद करो हात जोड के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूं। तुम्हाला काय वाटते मंडळी, मला नक्की कमेंट करून कळवा। आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते। आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।